नमस्कार मी सीमा जळगाव तळका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते अगदी घरात उपलब्ध साहित्य वापरून झटपट कुकरमध्ये सर्वात सोपी बनवायला अतिशय सहज बनेल अशी ही मटण बिर्याणी आज आपण बनवतो आहे बनवायला ही खूप सोपी आहे आणि टेस्टीही आहे तर मटण बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी एक पाव एवढं मटण घेतलेलं आहे मटण सर्वात आधी स्वच्छ धुवून घेतलं त्यातलं पाणी काढून घेतलं आणि आता हे मटण आपण मॅरिनेट करणार आहोत त्यासाठी यामध्ये मी दही घालते आहे तर दोन चमचे भरून छान घट्ट दाटसर आणि फ्रेश असं दही मी इथे वापरते आहे दोन चमचे दही घालून घेतलं आता एक चमचा भरून आलं लसूण पेस्ट घातली त्यानंतर दीड चमचा भरून इथे धणे पावडर घातली पाव ते अर्धा चमचा हळद घातली दीड चमचा लाल तिखट घातलं चवीनुसार मीठ घातलं त्यानंतर दोन तमालपत्र आहेत लहान आकाराचे एक तुकडा दालचिनीचा आहे एक मोठी विलायची आहे एक वेलदोळा त्यानंतर एक स्टारफूल आहे त्याच्यानंतर तीन लवंग तीन चार मिरे खळे मसाले इथे वापरून घेतले त्यानंतर यामध्ये तळून घेतलेला कांदा घातलेला आहे तर कांदा उभा पातळ चिरून मंदा आचेवर छान कुरकुरीत असा तळून घेतलेला आहे त्यानंतर कोथिंबीर घातली आणि इथे रेडीमेड एक मोठा चमचा भरून बिर्याणी मसाला घातलेला आहे तुम्ही इथे थोडा घरातला मसालासुद्धा वापरू शकता त्यानंतर दोन उभ्या कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या आणि आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हे मटण जवळजवळ अर्धा पाऊण तास आपल्याला मॅरिनेट करायचं आहे तुम्ही ओव्हरनाईटसुद्धा हे मटण मॅरिनेट करू शकता आता मटण मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण तांदूळ घेऊया इथे तर मी एक फुलपात्र आहे हे बघा मी इथे राजभोग तांदूळ वापरलेला आहे तुम्ही इथे बासमती तांदूळ किंवा जो तुमच्याकडे असेल तो तांदूळ वापरू शकता तर आता हा तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दोन तीन पाण्याने बिर्याणीसाठी येणारा कुठलाही तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता मी राजभोग तांदूळ घेतलेला आहे आणि आता हा व्यवस्थित तांदूळ मी तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला तांदूळ अर्धा तासपर्यंत भिजत घालायचा आहे धुतल्यानंतर तर ता आता मी तांदूळ इथे भिजायला ठेवते आणि आता इथे मी कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे साधारण एक पळी एवढं तेल आहे आणि आता या तेलामध्ये आपण मॅरिनेट करून घेतलेलं मटण घालायचं आहे मॅरिनेट केलेलं मटण या तेलामध्ये आपल्याला सुरवातीला फुल फ्लेमवर मस्त असं हलवून घ्यायचं आहे हे मॅ मटण तुम्ही ओव्हरनाईटसुद्धा मॅरिनेट करू शकता सर्व यावर मसाले लावून झाल्यानंतर फ्रीजमध्ये सुद्धा हे मटण तुम्ही एखादी तास ठेवलं तरी चालेल आता यामध्ये तळून घेतलेला कांदा मी पुन्हा घातला थोडा मटण शिजायला थोडा वेळ लागतो त्यासाठी आधी आपण कुकरमध्ये मटण शिजवून घेणार आहोत दोन तीन इथे मी पुदिन्याची पानं वापरलेली आहेत त्यानंतर आता थोडं मी इथे पाणी घातलं आपण दही घातलेलं आहे दह्याचंसुद्धा पाणी सुटतं तर इथे आता पाणी घालून झालेलं आहे आणि आता इथे मी कुकरचं झाकण बंद करते आणि दोन शिट्या आपल्याला घ्यायच्या आहेत अर्धवट हे मटण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे खूप जास्त कच्चही नको आणि आता इकडे तांदूळसुद्धा छान भिजलेले आहेत आता यावरचं जे पाणी आहे ते आपण काढून घेऊया तर मी पाणी काढून घेते आता पाणी मी इथे काढून घेतलेलं आहे हे बघा या पद्धतीने इथे निथळत ठेवायचे आहे आणि इथे मी एका पातेल्यामध्ये साधारण एक लिटर पाणी गरम करायला ठेवलेलं होतं पाण्याला छान उकळी आलेली आहे आता या उकळत्या पाण्यामध्ये आपण भातासाठी मीठ घालायचं आहे आपल्या चवीनुसार मीठ घालून घेतलं त्यानंतर इथे थोडी चटकोर मी लिंबूची फोड घेतलेली आहे लिंबूचा रस पिळून झाल्यानंतर फोडसुद्धा मी पाण्यातच घातलेली आहे त्याचा फ्लेवर छान येतो दोन ते तीन हिरव्या मिरच्या आहे उभ्या कापून घेतलेल्या त्या घातल्या एक तमालपत्र घातलेलं आहे एक स्टारफूल घातलं त्यानंतर यामध्ये एक मोठी विलायची घातलेली आहे एक वेलदोळा आहे कुटून घेतलेल्या आहे ह्या दोघं वस्तू थोडी दालचिनी घातली दोन तीन लवंग आहेत आणि दोन तीन मिरे आहेत व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर आता यामध्ये थोडं जिरं राहिलं होतं घालायचं जिरंसुद्धा मी घालून घेतलं पाण्याला छान आता उकळी आलेली आहे या उकळत्या पाण्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेले निथळून घेतलेले तांदूळ घालायचे आहेत आणि हे तांदूळ आपल्याला यामध्ये या, या पाण्यामध्ये अर्धवट शिजवून घ्यायचे आहे खूप जास्त मऊ नाही शिजवायचे साधारण हातावर दाबल्यानंतर तांदळाचा सहज तुकडा पडला पाहिजे हे बघा तर इथे तांदूळ छान शिजलेले आहेत यापेक्षा जास्त आपल्याला शिजवायचे नाही आणि आता हे तांदूळ आपण या पाण्यामधून काढून घेऊया यावरचं पाणी पूर्ण फेकायचं नाही थोडं राहू द्यायचं आहे आणि आता दुसरीकडे कुकरही थंड झालेलं आहे मटण कसं शिजलं ते सुद्धा आपण इथे बघून घेऊ हे बघा इथे छान शिजलेलं आहे मटण खाली मटणामध्ये पाणीही आहे आणि आता यावर आपल्याला लेअर द्यायची आहे तर इथे गॅस मी सुरू केलेला आहे गॅसची फ्लेम अगदी मंद आहे आणि आता जो भात आपण शिजवून घेतलेला आहे तो भात यावर थोडा थोडा घालायचा आहे आपण लेअर देतो आहे तर अर्धा भाग तांदूळ मी इथे घातलेला आहे त्यावर तिखट घालायचं आहे थोडं भातावर व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे थोडी धणे पावडर घातली त्यानंतर यावर बिर्याणी मसाला घालते आहे थोडा थोडं मीठ घालायचं आहे त्यानंतर तळून घेतलेला कांदा घातला मी इथे कोथिंबीर घालते आहे भरपूर पुदिन्याची पानं घालायची आहे पुदिन्याची पानं तुम्ही आपल्या आवडीनुसार थोडे जास्त किंवा कमी वापरू शकता त्यानंतर इथे मी दूध घेतलेलं आहे दुधामध्ये थोडी केसर भिजत घातली होती आणि थोडा फूड कलर यामध्येच मी मिसळून घेतलेला आहे तर दूध फूड कलर आणि केसर युक्त हे जे दूध आहे ते मी इथे घालते आहे यामुळे छान कलर येतो भाताला त्यानंतर तूप घालायचं आहे शुद्ध तूप आहे तर तुम्ही इथे तुपाचा वापर आपल्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता मी थोडा कमी वापरलेला आहे तूप त्यानंतर यावर केवडा एसेन्स घालायचा आहे केवडा एसेन्स घातल्यामुळे या बिर्याणीला छान टेस्ट येते त्यानंतर राहिलेला संपूर्ण भात आता यावरून या पद्धतीने घालायचा व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि आता पुन्हा आपण जी आधी कृती केली तीच करायची आहे यावर केसर आणि फूड कलर घातलेलं जे दूध आहे ते मी घालून घेतलं थोडं तिखट घालायचं आहे थोडी धने पावडर घालायची आहे थोडा बिर्याणी मसाला घालायचा आहे थोडं मीठ घालायचं तळून घेतलेला कांदा पुन्हा आपल्याला तीच कृती करायची आहे कोथिंबीर घातली पुदिन्याची पानं घातली आणि पुन्हा यावर थोडं तूप घालायचं आहे केवडा इसेन्स घालायचा आहे या पद्धतीने सर्व साहित्य घालून झाल्यानंतर आता यावर दोन मोठे चमचे भरून मी तांदूळ आपण शिजवत असताना जे पाणी वापरलं ते पाणी मी इथे घातलेलं आहे जेणेकरून खाली मटण जळू नये आणि ही बिर्याणी खराब होऊ नये तर आता मंदाचे वर साधारण वीस ते पंचवीस मिनटं मी ही बिर्याणी छान शिजवून घेतली आधीही मटणामध्ये पाणी होतं वरूनही आपण पाणी घातलेलं आहे आणि आता कुकरमध्येही झटपट मस्त फटाफट बिर्याणी इथे बनवून तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता अगदी छान मस्त अशी इथे ही बरे बिर्याणी सोप्या पद्धतीने अगदी नऊ शिकेसुद्धा घरीच सहज बनवू शकतील अशी ही बिर्याणी आहे घरात उपलब्ध ज्या वस्तू आहेत त्याच वापरून आपण ही बिर्याणी बनवलेली आहे तर माझा हा व्हिडिओ ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद